एक प्रकारे बोलवून आलेले त्याच्यामुळे त्यात जाणार आहेत कोर्टामध्ये. अडचण कशी काहीच नाही. एक वातावरण निर्मिती करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झाल्याचं दिसत आहे. कारण नवी मुंबई काय महानगर जेव्हा जेव्हा साहेबांना कोणी कोर्टात कुठं जायचं असेल त्याला कार्यकर्ते असे येतात प्रेमा खातर त्यांच्या इथे आता संपूर्ण महाराष्ट्रातून तसे कार्यकर्ते पळतच असतात त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे वातावरण निर्मिती करायचा काही विशेष येत नाही याच्यामध्ये. काय शेड्यूल असेल कोर्टातून तिथे काही कार्यकर्त्यांना भेटणार कोर्टामध्ये हजेरी लावून. मला मिळाली माहितीप्रमाणे कोर्टातून ते ठाण्यात जाणार आहेत अशी मला मिळालेली माहिती. साधारण कोर्टामध्ये 12:15 आम्ही पोहोचणार आहोत आणि नंतर मग आम्ही तिथून बहुतेक ठाण्याला साहेब जाणार आहेत असं काहीतरी शेड्यूल आहे त्यांचं. नक्कीच या ठिकाणी बा नांदगावकर यांनी म्हटलंय की साधारण 12 ते न्यायालयात या ठिकाणी हजर होतील आणि त्यानंतर त्यांचा ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांना ते ठाण्याला जाऊन भेटणार आहेत. पण एकूणच वातावरण निर्मितीचा प्रश्न जो आहे तो वातावरण निर्मितीचा कुठेही प्रयत्न नाही आहे. पण साधे राज ठाकरे यांच्या प्रेमाखातर कार्यकर्ते आल्याचं देखील बा नांदगावकर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलचा प्रफुल्ल साळुंखे न्यूज 18 लोकमत मुंबई. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे बाहेर पडतील आणि राज ठाकरे यांच्या गाड्यांचा काफिला हा थेट वाशीच्या दिशेने निघेल. आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आणि हे सगळे कार्यकर्ते मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे यांच्यासोबत थेट न्यायालयापर्यंत जाणार आहेत. आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे कोर्टात हजेरी लागल्यानंतर कोर्टातली सुनावणी झाल्यानंतर राज ठाकरे ठाण्याला जातील. दरम्यान राज ठाकरे यांच्या मार्गावरचे काही बॅनर आपण पाहतो. नवी मुंबईतले हे बॅनर्स आहेत प्रामुख्यानं. नवी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा लवकरच निवडणूक आहे. आणि राज ठाकरे